रेसिपी मराठी खवय्येमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत. आज आपण गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी अतिशय सोप्या पद्धतीने आपल्या घरातल्या साहित्यामध्ये अगदी पेड्यापेक्षाही मऊ आणि तोंडात टाकताच विरघळतील असे गव्हाच्या पिठाचे मोदक बनवणार आहोत. चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. सुरुवातीला आपण कढईमध्ये एक चमचा खसखस काढून घेऊया. आता ही खसखस आपल्याला एखादा मीठभर लो फ्लेमवरती व्यवस्थित भाजून घ्यायची आहे. तर खसखस भाजलेली आहे. आता आपण कढईमध्ये अर्धा कप डेसिकेटेड कोकोनट म्हणजे सुक्या खोबऱ्याचा किस काढून घेऊया. हा खोबऱ्याचा किस आपल्याला छान सोनेरी रंग येईपर्यंत लो टू मीडियम फ्लेमवरती भाजून घ्यायचा आहे. तर खोबऱ्याचा किस भाजलेला आहे. आता हा किस आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. त्यानंतर कढईमध्ये अर्धा कप तूप ओतून घेऊयात. आता आपण इथे एक कप गव्हाचे पीठ घेतलेले आहे. हे गव्हाचे पीठ आपल्याला लो टू मीडियम फ्लेमवरती चांगले भाजून घ्यायचे आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता पिठाला छान गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे. पीठ तूप सोडायला लागले आहे. आता आपण हे पीठ एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. हे पीठ आपल्याला कोमट करून घ्यायचे आहे. त्यानंतर आता कढईमध्ये 2 कप दूध ओतून घेऊयात. इथे आपल्याला दूध तापवलेलेच वापरायचे आहे, मग ते थंड असो किंवा गरम कोणतेही चालेल. दूध गरम झालेले आहे. आता आपण त्याच्यामध्ये 1/2 कप साखर काढून घेऊयात. साखर आपल्याला या दुधामध्ये पूर्णपणे विरघळवून घ्यायची आहे. त्यानंतर आता आपण या दुधामध्ये आपण भाजून ठेवलेले डेसिकेटेड कोकोनट टाकून घेऊयात. आता हे मिश्रण आपण 3 ते 4 मिनिट व्यवस्थित शिजवून घेऊयात. गॅसची फ्लेम आपण लो टू मीडियम ठेवलेली आहे. तर 1-3 ते 4 मिनिट खोबऱ्याचा किस या दुधामध्ये व्यवस्थित शिजलेला आहे. आता आपण गॅसची फ्लेम लो करूयात आणि याच्यामध्ये आपण भाजून ठेवलेले गव्हाचे पीठ काढून घेऊयात. गव्हाचे पीठ आपल्याला दुधामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. ही स्टेप आपल्याला खूप पटपट करायची आहे, कारण गव्हाचे पीठ टाकल्यानंतर मिश्रण लगेचच घट्ट व्हायला सुरुवात होते. त्यामुळे आपल्याला हे मिश्रण गुठळ्या होऊ न देता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. तर इथे आपले मिश्रण व्यवस्थित मिक्स करून झालेले आहे. थोडेसे मिश्रण आपण हातावर घेऊन पाहूयात. मिश्रणाचा छान गोळा तयार होतोय, म्हणजेच आपल्या इथे मोदकाचे मिश्रण व्यवस्थित तयार झालेले आहे. आता आपण गॅस बंद करूयात आणि याच्यामध्ये 1/2 चमचा वेलची जायफळची पावडर टाकून घेऊयात. पावडर मिश्रणामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया. त्यानंतर आता हे मिश्रण आपण एका प्लेटमध्ये काढून ते थोडेसे कोमट करून घेऊयात. तर 1-10 मिनिटानंतर आपले मोदकाचे मिश्रण व्यवस्थित कोमट झालेले आहे. तुम्ही पाहू शकता अगदी पेड्यापेक्षाही मऊ आणि लुसलुशीत असे मोदकाचे मिश्रण तयार झालेले आहे. आता आपण या मिश्रणाचे मोदक बनवायला घेऊया. तर त्यासाठी इथे आपण एक मोदकाचा साचा घेतलेला आहे. सध्या बाजारामध्ये खूप साऱ्या प्रकारचे साचे मिळतात. तुम्ही कोणत्याही साच्यामध्ये हे मोदक बनवू शकता. आता आपण या साच्याला आतल्या साईडने थोडेसे तूप लावून घेऊयात. त्यानंतर आता आपल्याला हे मिश्रण या साच्यामध्ये व्यवस्थित दाबून भरून घ्यायचे आहे. इथे आपण स्टफिंगसाठी थोडेसे काजू बदाम आणि पिस्त्याचे काप बारीक करून घेतलेले आहेत. आता हे थोडेसे स्टफिंगही आपण या साच्यामध्ये काढून घेऊयात. त्यानंतर आता आपल्याला पुन्हा मिश्रण या साच्यामध्ये व्यवस्थित भरून घ्यायचे आहे. आपले मिश्रण व्यवस्थित साच्यामध्ये भरून झालेले आहे. आता आपण हळूच मोदक या साच्यामधून बाहेर काढून घेऊयात. तर इथे तुम्ही पाहू शकता अतिशय छान आणि सुंदर असा आपला गव्हाच्या पिठाचा मोदक तयार झालेला आहे. आता आपण या अशाच पद्धतीने बाकीचे सर्व मोदक तयार करून घेऊयात. आपण घेतलेल्या साहित्यामध्ये इथे 15 मोदक तयार झालेले आहेत. तुम्ही जर याच्यापेक्षा लहान साचा वापरला तर 30 ते 32 मोदक तयार होतात.
तुम्ही सुद्धा या गणपतीमध्ये कोणतेही महाग सामान न वापरता एक कप गव्हाच्या पिठापासून अगदी पेड्यापेक्षाही मऊ आणि लुसलुशीत मोदक नक्की बनवून पहा. रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या नवीन रेसिपीच्या नोटिफिकेशनसाठी शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर क्लिक करा. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.